पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये भीमा नदीचे पात्र असून भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन होत असल्याबाबत तक्रारी माननीय पोलीस अधीक्षक सातपुते मॅडम यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने सदर वाळू चोरी संदर्भामध्ये कारवाई करण्याबाबत आदेश आहेत। त्याप्रमाणे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत। त्या टीममधील पोलीस हवालदार काळे तसेच सहायक पोलीस निरीक्षक खरात व त्यांची टीम यांनी काल व आज कारवाई करून आज रोजी वाळू चोरीमध्ये आरोपी अभिजित पंडित कराळे व हसन शरीफ इनामदार राणा सरकोली यांचे टाटा पिकअप तसेच एक अशोक लेलँड कंपनीचा टमटम वाळू चोरी करून घेऊन जात असताना मिळून आल्याने जप्त करण्यात आलेले आहेत। तसेच पोलीस हवालदार काळे यांनी आरोपी नामे संभाजी गोपाळ कांबळे आविष्कार किशोर शिंदे बिनू उर्फ शंकर लिंगा भोसले सर्व राहणार आंबे यांचे टेम्पोमधून वाळू चोरी करत असताना मिळून आल्याने सदर टेम्पो जप्त करण्यात आला आहे। तसेच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात आले असून आज रोजी त्यांना पोलीस कोठडी रिमांड मिळणार आहे आणि आणखी त्या दृष्टीने तपास करण्यात येणार आहे। अशा प्रकारे अवैध वाळू चोरी करणारे तसेच अवैधरित्या उत्खनन करणारे आरोपींवरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून एकूण आज रोजीचा 6,06,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि काल 4,00,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे। असे एकूण काल व आज 10,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल वाळू चोरी दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे।